नुकतंच एक प्रसिद्ध झालेलं प्रसिद्धीपत्रकानुसार शिक्षण सेवक कालावधी कंप्लीट केल्यानंतर 3 वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा परीक्षा होणार आहे अशी बातमी येत होती. तर त्या बातमीबाबत एक प्रेस नोट आलेली आहे, त्याच्यामध्ये काय रिलेटेड आहे ते आपण आता पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी अशा प्रकारचं बैठकीमधलं एक पत्र आलं होतं, शिक्षण सेवकांचा 3 वर्षांची सेवा कंप्लीट झाल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात यावी, नंतर त्यांना सेवेत कायम करण्यात यावे, परीक्षा परिषदेने त्यांची परीक्षा घ्यावी, याबाबत प्रस्ताव तयार करावा, उपसंचालक शिक्षण भरती प्रक्रिया. तर अशा प्रकारचं एक पत्र आलं होतं, त्यानंतर विद्यार्थ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन झालं होतं. तसंच सोशल मीडियावर किंवा वर्तमानपत्र बाकीच्या ठिकाणी देखील अशा प्रकारच्या न्यूज आल्या होत्या. तर त्या न्यूजमध्ये काय सत्यता आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी 14/9/2024 रोजी एक प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पवित्र प्रणालीमार्फत निवडलेल्या सर्वच शिक्षण सेवक शिक्षक यांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याच्या बातमीबाबतचा हा खुलासा आहे. तर पहा, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या संस्था यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर 21,678 रिक्त पदांसाठी 19,986 पदांकरिता पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. शासन निर्णय दिनांक 19/6/2013 अन्वये विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासनपत्र दिनांक 25/1/2024 अन्वये निर्देश आहेत. तसेच शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्याप्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात देण्याले आहेत. तर पहा, या ठिकाणी शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर आपल्याला एक एक्झाम द्यावी लागणार आहे अशा प्रकारची न्यूज होती, त्याबाबतचं हे प्रेस नोट आहे. त्याच्यामध्ये क्लिअरली या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पहा, या संदर्भात 30/1/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटद्वारे स्पष्टता देण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, सेमी इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 1,288 उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमांच्या पोर्टलमार्फत शिफारस करण्यात आलेली आहे. तर ही जी न्यूज आहे त्याच्यामध्ये आता आपण 28/1/2024 जे काही GR आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपले सर्व पॉईंट्स क्लिअर होऊन जातील. तर या ठिकाणी 25/1/2024 जे आपण लेटर पाहिलं त्याचा संदर्भ देण्यात आलेला आहे. आणि 28/1/2024 लेटरमध्ये या ठिकाणी विषय आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरतीबाबतचा विषय. तर राज्यातील शिक्षक भरतीसाठी संदर्भाधीन पत्रान्वये शासनाने शासन निर्णय दिनांक 19/6/2013 तरतुदी विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मागणीप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार पवित्र पोर्टलवर सेमी इंग्रजी शाळाकरिता नोंदवण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 प्राप्त झालेल्या गुणानुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता म्हणजे ज्यांचं इंग्रजी माध्यमातून DEd झालेलं आहे धारण करणाऱ्यामधून शिफारस करण्यात येणार आहे. पहा, सेमी इंग्रजीच्या शाळावर इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांची शिफारस करण्यात येत होती, त्यांच्यासंबंधीचं हे लेटर आहे. तर आता आपण पाहिल्याप्रमाणे 3 वर्षानंतर सर्वांनाच एक्झाम द्यावी लागणार आहे का, तर पहा त्याचं आता आपण क्लिअरिफिकेशन करून घेऊ. तर जे आपण लेटर आता पाहिलं की इंग्रजी माध्यमाचे शिक्षक होते त्यांना सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळावर नियुक्ती करण्यात येत होती. तर या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे, एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारांपुरती मर्यादित आहे. पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या अन्य अभियोग्यताधारकांचा काहीही संबंध नाही असे असतानाही पहा कोणतीही खातरजमा न करता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या समाज माध्यमावर वर्तमानपत्रामध्ये शिक्षण सेवक कालावधीमध्ये सर्वच शिक्षण सेवकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल असे वृत्त प्रसिद्ध करण्यात येत होते. तर ही बातमी एकदम चुकीची आहे. फक्त इंग्रजी माध्यमाचे शिक्षक जे सेमी इंग्रजीच्या शाळेवर नियुक्त होणार आहे त्यांच्यासाठी म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये भरलेले 1,288 उमेदवारांसाठी फक्त ही न्यूज आहे. बाकीच्यांना कुठल्याही प्रकारची परीक्षा शिक्षण सेवक कालावधीच्या दरम्यान द्यावी लागणार नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.